नाशिकमधून निघालेल्या लाल वादळाची ठाणे जिल्ह्यातून मुंबईकडे आगेकूच सुरू। काल मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांची शेतकऱ्यांसोबत चर्चा, तास दुपारनंतर मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। जुन्या पेन्शनसाठीच्या संपावर अद्याप तोडगा नाही, राज्यभरात सर्वसामान्यांचे हाल, तर संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका। सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, नाना पटोलेंचं एबीपी माझावर आश्वासन, तर भाजपला दूर ठेवण्यासाठी एकला चलोरेची भूमिका सोडल्याचाही पुनरुच्चार। अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षावर गुन्हा दाखल, तर याआधीही याच डिझायनरकडून धमक्या आल्याची फडणवीसांकडून सभागृहात माहिती। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात, आज ठाकरे गटाकडून प्रतिवाद सुरू राहिल्यास सुनावणी पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता। सातारा, धुळे, नंदुरबार आणि वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कोल्हापूरच्या गारगोटीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, अवकाळीनं पिकांचं अतोनात नुकसान। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।